प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सोमवार दिनांक 10 रोजी दुपारी जगप्रसिद्ध रांजण खळगे परिसरातील संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन व निघोज ग्रामस्थ संचालित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. प्रांताधिकारी भोसले यावेळी म्हणाले, हे कोविड सेंटर निसर्गरम्य ठिकाणी व सुसज्ज इमारतीमध्ये असल्याने आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आल्याचा आपल्याला भास होत असून यामध्ये कोरोना रुग्णांना चांगली सेवा मिळत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी चांगले नियोजन केले असून स्थानिक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्रातील अधिकारी, डॉक्टर कर्मचारी यांचे सातत्याने रुग्णांकडे लक्ष असल्याने 100 बेडच्या या कोविड सेंटरमध्ये रुग्ण लवकर बरे होत असून अशा प्रकारे कोविड सेंटर सुरू करून इतरांनी सेवाभाव करावा असे आवाहन त्यांनी केले. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी या कोविड सेंटरची माहिती देताना सांगितले की 100 बेडच्या या कोविड सेंटरमध्ये गेली 8 दिवसात 60 जास्त रुग्ण ऍडमिट झाले होते. यामध्ये 8 ते 10 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या कोविड सेंटरसाठी ग्रामस्थांनी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिला असून परिसरातील डॉक्टर व आरोग्य विभागासंदर्भातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका यांनी चांगले सहकार्य केले असून ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी प्राथमिक उपचार घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचे आवाहन वराळ यांनी यावेळी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.